नुकतंच पुण्यात दुचाकीवरून प्रवास करताना 1 एप्रिल पासून हेल्मेट सक्ती असल्याचं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका अशा सर्व परिसरातल्या रस्त्यांवर हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणेकरांना हेल्मेट सक्ती नसणार असल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे राज्य मास्क मुक्त झालंय, पण पुणेकरांवर मात्र हेल्मेट सक्ती करण्यात आली असा पुणेकरांचा समज होता. पुणेकरांना कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाहीये असं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सूचना करण्यात आलं असल्याचं देशमुख यांनी म्हटलं.